चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंनी केलेल्या युतीवर प्रतिक्रिया देत म्हणाले की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करताना नक्कीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार, कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धव काहीच करीत नाही. पोळा उत्सवाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे यावर चंद्रशेखर बावनकुळे प्रतिक्रिया देत म्हणाले की 2019 मध्ये उद्धव यांनी भाजपसोबत बेईमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती केली. या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदू विरोधी आघाडी जन्मास आली, परंतु उद्धव यांच्यात पक्षातील आमदारांना हे पटले नाही म्हणून त्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली आणि हे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजपसोबत आले. आता उद्धव यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. ही नवी युती उद्धव ठाकरे सोबत शिल्लक असलेल्या उर्वरित 15 आमदारांना मान्य राहणार आहे का? महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही धडपड तर नाही ना? उद्धव यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेसचे पक्ष स्वागत करणार का? वैफल्यग्रस्त झालेले उद्धव उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही, अशी खोचक प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.